आणि एक महत्वाची बातमी, अमरावतीच्या माफ करा सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर एक चे नालायक निघतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय असा सवाल बावनकुळेंनी विचारलेला आहे. सर्वेक्षणात उद्धव ठाकरे नंबर एक चे नालायक निघतील अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे. तर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये हे वाकयुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंनी जो दावा केला होता त्यावर हे वक्तव्य. 14 कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत, तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक 1 वर माननीय देवेंद्र फडणवीसजी असतील. कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे. आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर 1 नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरेचा काळ तर माहीत आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष 2 वेळा विधानमंडळात आला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2 तास मंत्रालयात आला मुख्यमंत्री, असा कार्यकाळ ह्या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळण्यासारखे वागतायत. मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. आदित्य ठाकरेंना कधी कुणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कुणी. काय लायकी आहे, कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे, कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं. एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतो माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे, कोण शब्द देईल त्यांना.